जालना येथील पान शेंद्रा गावात जातीयवादी गावकऱ्यांनी एकट्या बोरुडे कुटुंबावर केलेल्या निगरून हल्ल्यात प्रदीप गौतम बोरुडे व राहुल गौतम बोरुडे या सख्या भावांचा खून झाला असून त्यांचा भाऊ रामेश्वर बोरुडे व घरातील महिला गंभीर जखमी आहेत. सदर प्रकार पोळ्याच्या दिवशी झालेल्या किरकोळ भांडणातून पण मनात ठासून भरलेल्या जातीय वर्चस्व वादातून झाल्याचे अन्याय अत्याचारग्रस्त बोरुडे कुटुंबियांनी माहिती दिली. बोरुडे कुटुंबियांच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी ठामपणे उभी असून जातीवाद्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी म्हणून हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात यावे. घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या बोरुडे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावे. सदर कुटुंबाचे शासनामार्फत योग्य ती मदत करून पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अमित भुईगळ यांनी केली आहे. याप्रसंगी अमित भुईगळ यांच्यासोबत दीपक डोके, मराठवाडा उपाध्यक्ष विजय लहाने, ॲडव्होकेट कैलास रत्नपारखे व जालना शहर व जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आशिष मोरे, मंठा, जालना. जालना तालुक्यातील पानशेंद्रा या ठिकाणी जिथे हत्याकांड झालेलं आहे, या अतिशय निर्गुण हत्या या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. या हत्येचा वंचित बहुजन आघाडी आणि या ठिकाणच्या सर्व आंबेडकरी पक्षांच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत आणि या ठिकाणी मागणी अशी करत आहोत की या ठिकाणी जे काही आरोपी अटक करण्यात आलेले आहेत हे 10 ते 15 आहेत. ते संपूर्ण मोठ्या गटाने या ठिकाणी कट कारस्थान करून त्या ठिकाणी हत्याकांड घडवलेलं आहे. या हत्याकांडामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांना सर्वांना तातडीने अटक करण्यात यावी. खरंच या ठिकाणी या ठिकाणचं प्रशासनानं याची गांभीर्याने दखल न घेतल्यास या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडी आंदोलनाचे देखील पवित्र्य आहोत. जी बॉडी ताब्यात घेतलेली आहे का या ठिकाणी नातेवाईकांनी? मैताची बॉडी ताब्यात न घेता या ठिकाणी प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं त्यांना ते गावापर्यंत ती बॉडी घेऊन गेलेली आहेत. कशी घेऊन गेलेली आहेत त्याची त्यांना माहीत, परंतु या ठिकाणी नातेवाईकांच्या वतीने असं सांगण्यात येत आहे की नातेवाईक या ठिकाणी त्या बॉडीला कुठल्याही प्रकारे प्रक्रिया करायला, पुढची जी काही प्रक्रिया असते अंतिम संस्काराची, ती प्रक्रिया करायला तयार नाही. त्यांचा असा आग्रह आहे की ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर जे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. त्यांनी जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला शब्द देत नाहीत तोपर्यंत प्रशासनाला आम्ही या ठिकाणच्या अंतिम संस्कार करू देणार नाही अशा पद्धतीची देखील भूमिका या ठिकाणी नातेवाईकांनी घेतलेली आहे.